देशातील जनता आसमानी संकटापुढे हतबल झाली आहे, उद्ध्वस्त झाली आहे. आणि असं असताना नाकर्त्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळून घेण्यासाठी माननीय शरदचंद्रजी पवार दौरे का काढले म्हणून अजित पवारांची कान उघाडणी करीत आहेत. इकडे लोक उद्ध्वस्त झालेले आहेत आणि असं असताना यांना खुर्ची वाचवायचं पडलेलं आहे, सत्ता वाचवायची पडलेली आहे. बंद पडलेल्या कारखान्यांना मोडकळीस जे कारखाने या कारखानदारांच्या भ्रष्टाचाराने आलेत, असे कारखाने वाचवण्यासाठी 3800 कोटी रुपयाची तिजोरी महाराष्ट्र सरकारची उघडताना हे मागे पुढे बघत नाहीत. आणि पुराने उद्ध्वस्त झालेलं कोकण असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, या भागासाठी यांना तिजोरी उघडता येत नाहीये. त्यांच्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत. मागे जेव्हा पूर आला होता तेव्हा फडणवीस सरकारने तातडीनं मदत केली होती, लोकांना रोख स्वरूपातली रक्कम लगेच कुठलाही पंचनामा करताना लोकांच्याकडे वर्ग केली होती. ज्यांची घरं पडली त्यांना 55,000 रुपये, ज्यांची घरं पाण्यामध्ये आहेत त्यांना भाड्यानं घरं घेण्यासाठी 25,000 रुपये, ज्यांची जनावरं मेली त्यांना 20,000 रुपये, ज्या व्यापाऱ्यांची नुकसान झालं, दुकानं पाण्याखाली गेली त्यांना तातडीनं 50,000 रुपयांची मदत केली. आणि असं असताना आज सरकार नुसत्या फसव्या घोषणा करताय, त्या लोकांच्याकडे बघत नाहीत. अगोदरच यांच्या लॉकडाऊनच्या खेळामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेचं खंबरडं मोडलंय. आणि असं असताना या पुरानं सगळ्या लोकांना उद्ध्वस्त करून टाकलं, अनेक घरं उद्ध्वस्त झाली, घरं पडली, काही गावच्या गावं या दरडी कोसळून उद्ध्वस्त झालेले आहेत आणि यांच्या नुसत्या घोषणा चालू आहेत. मी सरकारला एवढीच विनंती करतोय की तुम्ही ताबडतोब त्वरित कुठलाही निकष न लावता, कुठलेही पंचनामे न करता या सगळ्या लोकांना मदत जाहीर करा, त्यांना तात्काळ मदत द्या. ज्या व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अशा व्यापाऱ्यांना घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल 2 वर्षासाठी माफ करा आणि यांना तातडीची 1,00,000 रुपयांची मदत जाहीर करा. मागच्या सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी 50,000 रुपयांची मदत दिली होती, आता तुम्ही त्या शेतकऱ्यांना तात्काळ 1,00,000 रुपयांची मदत द्या की ज्यांचं नुकसान झालंय, आणि या सगळ्या लोकांना दिलासा द्या, अन्यथा ही जनता तुमच्या विरोधामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही.